सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। माजी आमदारांसह भाजपचे पदाधिकारी रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर, जत तालुका काँग्रेस कमिटीचे आरोप। आमदार विक्रमसिंह सावंत यांचा राजीनामा मागणारे सर्वच महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील दरोडेखोर असलेले तालुक्यातील आम जनतेला माहिती आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार सत्तेत आल्यावर हे सर्व भाजपचे पदाधिकारी रोजगार हमीचे दरोडेखोर आहेत। भाजपमधले वाळू तस्कर अवैध धंदेवाल्यांचं दुकान बंद पडल्याने खोटे नाटे आरोप करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काम नाही। यापुढे लुंग्या सुंग्यांची टीका खपवून घेतली जाणार नाही। आमचा काँग्रेस पक्ष एकसंघ आहे। आपल्या पक्षात एक पडळकर गट, चंद्रकांत पाटील गट, विलासराव जगताप गट व संजय काका पाटील गट असे चार घरात राहणाऱ्या मंडळींनी आमच्याकडे बोट दाखवू नये अशी टीका जत तालुका काँग्रेस कमिटी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली। योजना चालू झाली, पूर्व भागातील परिस्थिती पाहता अत्यंत भयानक परिस्थिती होती। त्यावेळी तुमची बबलेश्वर योजना चालू केली, त्यावेळी आम्ही तत्कालीन जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांच्याकडे जाऊन विनंती केली की आमच्यावर जरा माणुसकी दाखवा, आम्ही तुमच्यासारखं माणसं आहोत, आम्ही पाण्याविना तडफडत आहोत, अशा विनंती केल्यानंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री एम बी पाटील यांनी पाण्याचा प्रवाह जास्त दिवस चालू ठेवल्यामुळं आपल्या भागात पाणी आलेलं लोकांनी बघितलेलं आहे। हे पावसाचं पाणी म्हणतात, पावसाच्या अगोदर पाणी आलेलं आहे ते चांगलं जनतेला माहीत आहे। तिथल्या पूर्व भागातील एखाद्या कार्यकर्त्याला ज्या गावात पाणी आलंय ते आलं नाही म्हणून त्यांच्याकडून तुम्ही वदवायला लावा, आम्ही सांगेल ते ऐकायला तयार आहे। उगीच काय तर बडबडायचं, माणुसकी म्हणून अजूनही पाणी ते सोडतात। तसं आमचा आमदार कुठल्याही प्रकारचं खोटं नाटक काम दाखवले नाही, झालेलं कामच दाखवले। त्यासाठी आमच्या आमदारावर लोकांचं चांगलं प्रेम आहे, प्रत्येकाची नातं जुळलेलं आहे, त्यामुळं आमदार एवढ्या विक्रमी मतानं या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि पुढेही निवडून येणार आहेत। आज जर आमच्या गटतट म्हटले, यांच्यात किती गट आहे, तो एक चंद्रकांत पाटलाचा एक गट आहे, संजय पाटलांचं काकांचा एक गट आहे, त्याच्यानंतर जगतापचं गट वेगळंच आहे। म्हणजे वरच्या नेत्यापासून तुमचं वेगवेगळे तुमचे चार गट आहे आणि आमच्यावर गटतटीचा आरोप करताय, ते अगोदर तुमचं तुम्ही घर बघा, मग आमच्यावर टीका करा। त्यांनी आमदार साहेब आमदार विक्रमदादावर एकेरी भाषेमध्ये शब्द करून की जत तालुक्यामध्ये खरं तर त्यांना त्यांच्या नेत्यांनी प्रशिक्षण द्यायला पाहिजे की पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न मांडत असताना आपण लोकप्रतिनिधींना कशा पद्धतीने बोलावं, पहिलं त्यांना हे प्रशिक्षण त्यांच्या नेत्यांनी देण्याची गरज आहे। दुसरा मुद्दा विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं म्हटलं तर जवळजवळ 50 वर्षांमध्ये की अधिवेशनामध्ये विक्रमदादांनी जवळजवळ अत्यंत चांगल्या प्रकारे प्रश्न मांडलेत, त्यांच्या आमदारांना गेल्या 5 वर्षांमध्ये असे प्रश्न कधी मांडता आले नाही, तालुक्याचा दुष्काळ परिस्थिती त्यांना कधी मांडता आलेली नाही। विक्रमदादांनी मात्र गेल्या 1.5 वर्षांमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विधानसभेमध्ये प्रश्न मांडून आपल्या जत तालुक्याची व्यथा अत्यंत चांगल्या प्रकारे मांडलेली आहे। प्रत्येक मुद्द्यावर पशुसंवर्धन पासून त्या सर्व मुद्द्यावर ज्या ज्या प्रकारे निधी आणता येईल तो निधी आणलेला आहे। काल परवा निधीच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली, तर त्यांना प्रशासकीय यंत्रणेमार्फत यांनी यंत्रणेमार्फत माहिती घ्यावी। ज्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार आहेत, मला वाटते येणारा निधी, मला वाटते मी 1-2 प्रशिक्षणमध्ये माहिती मी आणि अध्यक्ष एका प्रशिक्षणामध्ये होतो, त्यावेळी अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिली होती की बाबा जो शासकीय निधी येत असतोय त्या निधीचं खरं जर श्रेय असेल तर ते आमदारांना सर्व श्रेय जात असते, हे त्यांचा त्यांना विसर पडलेला आहे। त्यांनी अगोदर आपल्या त्यांच्या माजी आमदारांना आज सुद्धा आम्ही एकेरी भाषा न करता जगताप साहेब या नावावर भाषा करून, म्हणजे चांगलं आमच्या काँग्रेसमध्ये संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये आता आपण चांगल्या प्रकारे त्यांना विनंती करू की आपण आपल्या कार्यकर्त्याला एक चांगलं प्रशिक्षण द्यावं की आपण कसं बोलावं, विकासाच्या मुद्द्यावर काय बोलावं, हे बघूच उणधुणू काढण्यापेक्षा आपल्या जत तालुक्यातल्या सर्व मतदारांनी अत्यंत दादावर विश्वास ठेवून की भविष्यात विकास होईल या मुद्द्यावर दादांना प्रचंड मतानं विजयी करून दिलेला आहे। दादा त्या पद्धतीने 1.5 वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। हे तुमचं जे गेल्या 4-5 दिवसाचे शब्द काढले या शब्दाचा जत तालुक्यातल्या मतदारांनी खरोखरच कालपरा बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की भाजपवाले त्यांना पोटसूळ उठलेला आहे, हा विजय त्यांना पचनी पडत असल्यामुळं तालुक्यात सुद्धा अत्यंत तीव्र भावना त्या एकेरी शब्दाबद्दल येत आहेत आणि निधी हा दादांच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे, तर आपण
याच्या पुढच्या काळामध्ये तोडसूड बंद करावं आणि दादा अत्यंत चांगल्या प्रकारे दादांना परिवार लोकांचा प्रतिसाद मिळत आहे तेवढंच मी विनंती करून थांबतो. यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिरादार, जत तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष सुजय शिंदे, बाबासाहेब तात्या कोडक, विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट युवराज निकम, माजी नगरसेवक निलेश बामणे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, मल्लेश कत्ती, विकास माने, आकाश बनसोडे, समाधान शिंदे उपस्थित होते.